अस्सलाम वालेकुम स्टूडेंट विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज टीव्हीत किंवा सोशल मीडियामध्ये विविध प्रकारचे ऐतिहासिक स्थळे व ऐतिहासिक इमारती पाहत असतो. या विविध ऐतिहासिक इमारतांपैकी आपल्या भारतात सुद्धा ऐतिहासिक इमारती व ऐतिहासिक स्थळे आपल्याला पाहायला मिळतात. मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल देतो, एक दोन उदाहरण देतो. जसे आग्रामध्ये काय आहे, ताजमहल आहे. तर ताजमहल काय आहे, एक ऐतिहासिक इमारत आहे. यापेक्षा वेगळ्या दिल्लीमध्ये काय आहे, लाल किल्ला बरोबर, कुतुब मिनार बरोबर. तर हे काय आहे, ऐतिहासिक इमारती आहेत. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे ऐतिहासिक स्थळे किंवा ऐतिहासिक इमारती पाहायला मिळतात. जसे अजिंठा, वेरूळ हे ऐतिहासिक स्थळे आहे. यापेक्षा औरंगाबाद शहर हे नाव तुम्हाला माहित आहे का, हो, मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा येतो बरोबर. तर औरंगाबादात विविध किल्ले वगळता एक सुप्रसिद्ध ऐतिहासिक इमारत आहे. ती इमारतीचे नाव तुम्हाला माहित आहे का, काय आहे, मकबरा बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, बीबी का मकबरा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे पाठ अभ्यासणार आहोत ते पाठ, ते धडा आपल्या मराठी आंतरभारतीत धडा क्रमांक 6 मकबरा माझ्या मनातला हे पाठ आपण अभ्यासणार आहोत. युमू पठाण याचे लेखक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला अभ्यासूया मकबरा माझ्या मनातला.